शिवसेनेचा आणि कुपवाड शहर महापौर निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून सांगली महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे विजयी झालेत. या निवडणुकीत विशेष म्हणजे भाजपच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला उघडपणे मतदान केलं असून या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मते तर भाजपा उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना 36 मते पडल्याने अवघ्या 3 मतांनी दिग्विजय सूर्यवंशी यांचा विजय झालाय. सांगली महापालिकेच्या महापौरपदी त्यांची वर्णी लागली असून उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी ठरलेत. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.